नमस्कार जय प्रार। अहमदनगर के जिल्हाधिकारी कार्यालय आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा माननीय रूपालीताई चाकणकर या येथे येऊन त्यांनी जनसुनावणी घेतलेली आहे। त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चार महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले होते आणि चाकणकर ताईंनी तत्काळ या चारही मुद्द्यांची चौकशीची मागणी करून त्याला मान्यता दिलेली आहे। त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होता की मौजे खंडाळा तालुका श्रीरामपूर या ठिकाणी दोन वर्षाच्या मुलीबरोबर झालेल्या अत्याचाराची जी घटना आहे त्याच्यामध्ये ती केस आपण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा आणि त्या पीडित कुटुंबाला आपण तात्काळ न्याय द्यावा अशा पद्धतीचा पहिली मागणी या ठिकाणी प्रहारच्या वतीने करण्यात आलेली होती। त्याचबरोबर देवळाली प्रवारा येथे एक 14 वर्ष वयाची अनाथ मुलगी उघड्यावरती राहत असल्याची बाब या ठिकाणी चाकणकर ताईंच्या लक्षात आणून दिलेली आहे। त्यांनी त्याबद्दलही महिला विभागाला या ठिकाणी महिला आणि बालकल्याण विभागाला आदेश दिलेले आहेत आणि त्या मुलीची भेट घेऊन तिच्या अडचणी दूर करण्यासाठी आदेशित केलेलं आहे। त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या देवळाली प्रवारा हद्दीतील प्रसादनगर भागातही एक बोळसर महिला जिचं नाव गीता लोंढे असं आहे त्यांनाही 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करतात तर त्यांचे सुद्धा घरकुलाची आणि खाण्याची सोय आणि त्या मुलाच्या शिक्षणाची सोयीची या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे। त्याचबरोबर राज्यातील सर्वच एकल बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावरती या ठिकाणी आपण कॅम्प आयोजित करावेत आणि तालुका स्तरावरती कॅम्प आयोजित केल्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत आपले बालसंगोपन योजनेचा लाभ या ठिकाणी जाणार आहे म्हणून ती एक मागणी आज आपण केलेली आहे। या चारही मागण्या आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्यांनी संबंधित विभागाला त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत। या प्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे CEO असतील आणि सर्वच विभागाचे विभाग प्रमुख त्या ठिकाणी आज या ठिकाणी या सुनावणीला हजर होते। मी या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी प्रहारच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या सुनावणीमध्ये या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय प्रहार।